लोकशक्ती न्यूज नातं विश्वासाचं। पूर्वी दाजीपेठ येथे राहणारे आणि सध्या नवीन विडी घरकुल येथे वास्तव्यास असणारे फारूक बक्षार प्यारे यांचे आकस्मिक निधन झाले। ते 35 वर्षांचे होते। फारूक प्यारे हे अगदी मनमिळाऊ, प्रेमळ आणि प्रामाणिक स्वभावाचे होते। फारूक प्यारे हे घरात कमावणारे एकमेव व्यक्ती होते। ते अत्यंत कष्टाळू होते। घराची प्रत्येक जबाबदारी ते पूर्ण इमानदारीने पार पाडायचे। यापूर्वी फारूक यांचे वडील बक्षार यांचेही निधन झाले। त्यानंतर भावाचे आजाराने निधन झाले आणि आता काळाने अचानक फारूक यांच्यावर घाला घातला। त्यांच्या अचानक जाण्याने नातेवाईकांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे। फारूक प्यारे यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण आणि एक मुलगी असा परिवार आहे। घरातला कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। फारूक प्यारे यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि फारूक प्यारे यांच्या परिवारातील लोकांना या कठीण प्रसंगी सहनशक्ती मिळो हीच प्रार्थना। त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी त्यांच्या नवीन विडी घरकुल येथील त्यांच्या राहत्या घरातून निघून जडेसाहेब कब्रस्तान येथे जाणार आहे।